नमस्कार, मी रत्नकांत काव्यधारा या वेबसिरीज मध्ये मी पुढील कविता आपल्यासमोर सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे श्रावण मास. कवी आहेत बालकवी. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरणी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभव मंडपी कुणी भासे. झाला से सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे, तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळचिते, उतरुन येती अवनी वरती ग्रह लोकाची की एकमते. फडफड वरुणी फडफड करुणी भिजले अपुले पंख पाकरे सावरिती, सुंदर हरिणी हिरव्या कुरुणी निज बाळांसह बागडती. खिल्लारे ही चरती राणी गोपई गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजात ही भक्ता मामा रोषमनींचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती पुरोप कंटी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निगती ललना हर्ष माझा हृदयाच, वदनी त्यांच्या वाचनी घ्यावे श्रावण महिन्यांचे गीत. वा सुंदर रचना, कवी अर्थात बाल कवी. धन्यवाद.